AIN News, शोध सत्याचा, वेद बातमीचा। लाडसांगीचे उपसरपंच गणेश पवार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसीच्या प्रदेश संघटकपदी निवड करण्यात आली आहे। या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे। औरंगाबाद येथील लाडसांगी येथील उपसरपंच गणेश प्रभाकर पवार यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसीच्या प्रदेश संघटकपदी निवड झाली। काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांच्या शिफारशीवरून आणि राष्ट्रीय अध्यक्ष ताम्रध्वज साहू यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी अध्यक्ष भानुदास माळी यांनी ही नियुक्ती केली आहे। त्यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र प्रदेश सेवा दल अध्यक्ष विलास आवताडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष रामराव शेळके, फुलंब्री विधानसभा अध्यक्ष विठ्ठल कोरडे, महिला तालुका अध्यक्ष कविता शिंदे, राहुल वाघ, चौका सरपंच दत्तू साळवे, गजानन मते माजी सभापती मनोज शेजूळ, अंकुशराव शेळके, केदार पडूळ, जिल्हा परिषद सदस्य सुरेश शिंदे, माजी सरपंच विष्णू खरपे, राजेंद्र शेळके, समद खान, प्रभू कोंडके, राजू नाना पडूळ, साईनाथ पडूळ, कृष्णा शेळके, फेरोज बागवान, सामी बागवान, खंडू पडूळ, अल्ताप बागवान, ग्रामपंचायत सदस्य चंपालाल बैनाडे, कृष्णा पवार, दामोदर भालेराव, युनुस शेख, शिवा पडूळ, सर्जेराव पाटील, भगवान साळवे, सुनील हिवराळे, गंगाधर ढोके, बंडू नाईक, टेकचंद बैनाडे, अंकुश नाईक, कृष्णा नाईक, अफजल शेख, बाबूराव पवार, सावताश इन, प्रमोद कोंडके, सर्जेराव पवार, बंडू पवार, सीताराम ढोके, विजय राऊत, नंदू मेहतर, साहेबराव साबळे, बाळासाहेब पवार, सदा पवार, अनिल ढोके, ज्ञानेश्वर ढोके, रामेश्वर सातभाये, ज्ञानेश्वर सातभाये, संतोष ढोके, सोशल मीडिया प्रमुख चक्रधर पवार, नदीम शेख आदींनी त्यांचे अभिनंदन केले।